माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताचे नेटके नियोजन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी दिवस रात्र काम करत आहेत. सुख समाधानाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळा पार पडेल. जिल्ह्यात वारकऱ्यांचे आदरातिथ्य करून त्यांना सर्व सोयी सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येतील. नीटनेटका पालखी सोहळा पार पाडण्यासाठी आम्ही सतर्क आहोत, अशी माहिती पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार शंभूराज देसाई यांनी पालखी मार्ग व तळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, बाजार समितीचे संचालक विश्वास शिरतोडे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलेले आहे. येत्या रविवारी 18 तारखेला माऊलींच्या दिंडी सोहळ्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे. याच्या अगोदर गेली महिना झाला या सर्व दिंडी सोहळ्याच्या तयारीचं नियोजन आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेलं आहे. आज मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी जागेवर केलेल्या नियोजनाप्रमाणे काम झालेलं आहे का हे सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर पाहणी केली. अतिशय बारकाव्यानं नियोजन आम्ही सगळ्या व्यवस्थांचं केलेलं आहे. पुरेशी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गतवर्षीपेक्षा दुप्पट टँकरची व्यवस्था आपण केलेली आहे. आरोग्य पथकं गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट ठेवलेली आहेत. मोबाईल कार्डियक ॲम्ब्युलन्स यासुद्धा आपण नव्यानं 2 ठेवलेल्या आहेत. प्रत्येक 2 किलोमीटरला 1 स्थायी अशा पद्धतीचं आरोग्य सेंटर या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. जवळपास 45 फिरते डॉक्टर्स मोबाईलवरती म्हणजे 2-चाकीवरती 1 सहाय्यक बरोबर घेऊन तातडीनं काही उपचार लागले तर ते देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. ज्या ठिकाणी मुक्काम असणार आहे तिथं पुरेशी विद्युत व्यवस्था आपण केलेली आहे. दिंडी सोहळ्याबरोबरच गतवर्षी 1500 होती फिरती शौचालय, यावर्षी 3000 फिरती शौचालय आपण दिंडी सोहळ्याबरोबर ठेवलेली आहेत. स्थानिकसुद्धा आरोग्य कर्मचारी आपण त्या ठिकाणी डिप्लॉय केलेले आहेत. नीटनेटकं नियोजन आपण सगळ्या दिंडी सोहळ्याचं, दिंडी आगमनाचं, माऊलींच्या पालखीच्या स्वागताचं आपण केलेलं आहे. आम्ही आमचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, CO, सगळे यंत्रणांचे प्रमुख आम्ही सगळेच 24/7 या कामात अलर्ट आहोत. आणि सुखासमाधानामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये हा दिंडी सोहळा, हा पालखी सोहळा आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होईल. आणि जिल्ह्यातलं आदर आतिथ्य, जिल्ह्यातली सगळी व्यवस्था, सर्व वारकरी बांधवांची, भगिनींची आम्ही नीटनेटक्या पद्धतीनं केलेली आहे. आणि अतिशय चांगला हा संपूर्ण कालावधी पार पाडण्यासाठी आम्ही सगळेजण सतर्क आहोत.